गाईज, क्वकी स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की हा कोणता सेटअप आहे, तर मी माझ्या किचन मध्ये आज उभी आहे. आज आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि एक स्पेशल पर्सन आपल्या बरोबर आहे, त्या म्हणजे आई. हा, मी सेकंड व्हिडिओ बनवते आई बरोबर आणि आज आम्ही बनवणार आहोत तिळगुळ. तर करूया सुरुवात. चालेल, चला मग व्हिडिओ बघा. तर आता आपण बघणार आहोत साहित्य: दीड वाटी भाजलेले तीळ, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट, अर्धा वाटी कोल्हापुरी गुळ, अर्धा वाटी चिक्की गुळ, अर्धा वाटी साखर किंवा त्याहून थोडी कमी आणि एक चमचा तूप, वेलची पूड आणि जायफळ पूड एक एक चिमूट भर. हे झालं आपलं साहित्य. आता कृतीला सुरुवात करूया. एक वाटी जे आपण तीळ घेतले होते त्याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून काढलं आहे. हे बघा, हे असं जास्त एकदम पेस्ट नाही बनवायची, जस्ट पावडरी फॉर्म. त्याने आपले तिळगुळ खुसखुशीत आणि मऊ होतात. आपण साखर घेतली आहे आणि त्याचा पाक करणार आहोत आणि भिजेल एवढं पाणी घ्यायचं, त्याच्याने पाक चांगला होतो. तर आता आम्ही अराउंड 2 ते 3 चमचे पाणी फक्त घेतलं असेल, म्हणजे जर अंदाज सांगायचा तर. आणि हे बघा, ह्या प्रकारे असं ढवळायचं. तुम्ही एकदम मोठ्या गॅसवर ठेवू नका, नाही तर ते जळून जाईल. साखरेचा पाक आपला रेडी आहे आणि ते आपण आता बाजूला ठेवणार आहोत. ह्या कढईमध्ये तूप घेतलं आहे आणि आता गूळ टाकणार आहोत. तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला गुळाचा पाक तयार झाला आहे. पाक तयार झाला आहे की नाही हे बघायला आपण ही टेक्निक यूज करतो. हे वाटीत पाणी घेतलं आणि त्यात बघा, आपण 1-2 ड्रॉप टाकले तर लगेच त्याचं असं गुठळी फॉर्म झाली आहे, म्हणजे तुमचा पाक रेडी आहे. तर आता गुळाच्या पाकामध्ये आपण साखरेचा पाक टाकणार आहोत. गॅस बंद करायचा. आता ह्यात आपण तीळ दाण्याचा कूट थोडं थोडं करून मिक्स करायचं. आता वेलची पूड ऍड करूया, जायफळ ऍड केली आपण आणि हे सगळं अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आता आपण लाडू वळायला घ्यायचे. लाडू हे गरम गरमच वळायचे असतात, नाहीतर नंतर ते कडक होऊन जातात. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्यात थोडा ड्रायनेस आहे तर असं बिलकुल नाही आहे. लाडू वळल्यावर ते टेक्स्चर बरोबर येतं आणि त्याच्यामुळेच ते सॉफ्ट होतात. तर आपले तिळगुळ रेडी आहेत.
तिळगूळ घ्या, गोड गोड गुलाब. ओके, आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खूपच सोपी रेसिपी आहे. आणि प्लस आईंची स्पेशालिटी म्हणजे सगळेच तिळगूळ बनवतात, पण ते एकदम सॉफ्ट आणि येट क्रिस्पी जे असतं, म्हणजे ज्यांना दात नाही आहेत ते पण खाऊ शकतात. हो की नाही? आणि स्पेशली ऍक्च्युली आईने बनवले बाबांसाठी, है ना? तर मग ती रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला आणि इव्हन आधीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. अजून काही सजेशन असतील, काय आवडलं तुम्ही बनवून बघितलं असेल आणि छान झालेत, तर प्लीज नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. हो, प्लीज करा. ओके, बाय.